क्वेश्चन नंबर 25 अनुज हा लास्टचा क्वेश्चन असेल ह्या टाइपमधला मशीन हार रेट मधला म्हणजे आपण बरेचसे क्वेश्चन सोडवलेत त्याच्यामधला हा लास्टचा क्वेश्चन असू शकतो मशीन हार रेट बघा याच्यानंतर पुढे असेल तर एखादा यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द मशीन हार रेट फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर कॉस्ट ऑफ द मशीन 10,000 इट्स एस्टिमेटेड वर्किंग लाइफ इज 10 इयर म्हणजे वर्किंग लाइफ दिलेला आहे The estimated scrap value at the end of the life is ₹1,000, and the estimated working time per year 50 weeks of ₹40 each is 2,000 hours. So this information is utilized to calculate the amount of depreciation. Electricity used by the machine is 16 unit per hour at a cost of ₹0.10 per unit. The machine required a chemical solution which is replaced at the end of each week, underline end of each week, at a cost of ₹20 each time. Estimated cost of maintenance per year is 1,200. Two attendants control the operation of the machine together with 5 other additional machines. And their combined week wages, underlying week wages, amounted to ₹120. Depreciation and general work overhead allocated to the machine for the year. Departmental and general work overhead allocated to the machine for the year is ₹2,000. इट्स अ व्हेरी स्मॉल क्वेश्चन अशा पद्धतीचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही डायरेक्टली पर आवर्स रेट काढू शकता म्हणजे याच्या आधीचा जो क्वेश्चन आपण 24 बघितला त्या क्वेश्चन मध्ये आपण टोटल कॉस्ट काढली आणि नंबर ऑफ आवर्स ने त्याला डिवाइड केलं दॅट यू विल गेट हियर मशीन हार रेट आयदर यू कॅन सॉल्व by this type or you can solve by this जो आपण आता सोडवणार आहोत की डायरेक्टली पर आवर रेट काढायचा असा क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतलेला आहे इट डिपेंड ऑन ओके पहिला डेप्रिसिएशन 10,000 मायनस 1,000 डिवाइड बाय 10 10,000 divided by 10,000 minus 1,000 9,000 9,000 divided by 10 900 this is the amount of depreciation and hours delay 2,000 2,000 hours delay so 900 divided by 2,000 per hours rate 0.45 इतने में डायरेक्ट पर hours लीजिए पर hours रुपीस पर hours 0.45 सेकंड वन पॉवर पॉवर त्यांनी काय सांगितलं 16 युनिट पर आवर्स एक युनिटला एका तासाला आपण 16 युनिट कन्झ्युम करतोय आणि रेट आहे एका युनिटचा 0.10 सो वी कॅन लाईक दिस वर्किंग 16 युनिट इंटू 1 आवर्स इंटू 0.10 सो 16 इंटू 1 इंटू 0.10 16 into 0.10 1.6 now point number 3 chemical त्यांनी सांगितलं रिप्लेस एट द एंड ऑफ ईच वीक प्रत्येक वीकच्या एंडला आपण रिप्लेस करतो म्हणजे 50 वीक्स आहे इंटू ₹20 50 वीक्स इंटू ₹20 सो 50 इंटू 20 1,000 झाले आणि त्या 1,000 ला डायरेक्ट 2,000 ने डिवाइड केलं ही 1,000 इयरची कॉस्ट झाली 1,000 ला 2,000 ने डिवाइड केलं
0.5 केमिकल नंतर पुढे मेंटेनन्स मेंटेनन्स आहे तुमचा 1200 डिवाइड बाय 2000 अमाउंट्स सो 1200 डिवाइड बाय 2000 अमाउंट्स 0.6 देन वेजेस टू अटेंडेंट टू अटेंडेंट टू अटेंडेंट कंट्रोल द ऑपरेशन ऑफ द मशीन टुगेदर विथ द फाइव अदर आइडेंटिकल मशीन्स आणि वीकली बेसिस 120 मी पहिले इयरली काढून घेणार 120 × 50 weeks सो 120 × 50 6000 हा ॲन्युअल एक्सपेन्सेस आहे आपल्याला एका मशीनचा पाहिजे 6000 × हा किती मशीनचा आहे हा 6 मशीनचा आहे तू बोलणार 6 मशीन कसं काय त्यांनी काय बिल्डिंग वापरलंय टुगेदर विथ 5 अदर आयडेंटिकल मशीन म्हणजे बाकीच्या 5 मशीन ही मशीन पण प्लस बाकीच्या 5 मशीन म्हणजे टोटल 6 मशीनचं पेमेंट करतो सो 8 × 1/6 1000 डिवाइड बाय 2000 हाफ्स डिपार्टमेंटल एंड जनरल वर्क 2000 डिवाइड बाय 2000 आवर्स 1 नाउ टोटल 0.5 प्लस 1 प्लस 0.6 प्लस 0.5 अगेन प्लस 1.6 प्लस 0.45 4.65 सो युअर आन्सर इज 4.65 मशीन आर रेड किंवा तुम्ही डायरेक्टली असंही करू शकता टोटल कॉस्ट काढली 900 फक्त पॉवरचे तुम्हाला कन्झ्युम करावे लागेल याचे 1000 याचे 1200 याचे 1000 याचे 2000 पॉवरचं कसं करणार बघी एका तासाला 16 युनिट 2000 तासाला 32000 युनिट आणि एकाचे 0.10 सो 3200 म्हणजे तुम्ही टोटल कॉस्ट घेतली तरी पण तुमचं आन्सर तेच येणार आहे ते काही चेंज नाही होणार आहे 0 0 9 2 11 2 13 3 4 4 5 6 7 8 9 9300 9300 डिवाइड बाय 2000 16 युनिट एका तासाला 2000 × 16 32000 × 0.10 3200 त्यानंतर हे किती 1000 हे किती 1200 हे 1000 हे 2000 2 × 3 4 5 3 8 8000 प्लस 900 प्लस 200 प्लस 200 9300 डिवाइड बाय 2000 4.65 सो कळला प्रॉब्लेम सिंपल प्रॉब्लेम होता.